वेलकम इन संस्कार मोती चॅनल टुडे वी आर लर्निंग क्लास फोर्थ चैप्टर टू पॉईंट नाईन इन अ बिस्किट फॅक्टरी आज आपल्याला बिस्किट तयार होणाऱ्या कारखान्यात जायचं आहे लिसन रिपीट अँड रीड अलाउड ऐका वाचा म्हणा आणि मोठ्यानीच वाचा चला तर मग मागे वाचण्याचा प्रयत्न करा ओपन युअर टेक्स्ट बुक अ बिस्किट इज सो क्रिस्प अँड टेस्टी तुम्हाला माहिती आहे की जे बिस्किट असतात ते खूपच कुरकुरीत आणि चविष्ट असतात वी ऑल लव्ह बिस्किट आपल्या प्रत्येकाला सर्वांना बिस्किट आवडतं वी गेट डिफरंट टाईप्स ऑफ बिस्किट्स इन शॉप्स आपल्याला माहिती आहे दुकानामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकार वेग कंपन्यांचे बिस्किट असतात दे कम इन कलरफुल पॅकेट्स ते वेगवेगळ्या सुंदर अशा रंगांच्या पॅकेटामध्ये म्हणजेच कवर लावून येत असतात दे आर मेड इन अ फॅक्टरी ते सर्व एका कारखान्यात तयार होत असतात बट हाऊ आर बिस्किट्स मेड इन अ फॅक्टरी पण तुम्हाला माहिती आहे का की ते बिस्किट कसे तयार होतात कारखान्यात लेट्स फाईंड आऊट चला तर मग आपण ते पाहूया आणि शोधूया कसं तयार होतं ते आता या ठिकाणी एक एक चित्र दिलेलं आहे काही कारखान्यांची चित्र आहेत आणि वर्तुळामध्ये तुम्हाला त्याबद्दल माहितीसुद्धा दिलेली आहे पहिल्या चित्रामध्ये पाहूया गेट अ रेसिपी सर्वप्रथम काही सामान दिलेलं आहे आणि त्या सामानाला इन्ग्रेडियंट्स म्हणतात म्हणजेच जे काही साहित्य आपल्याला बिस्किट बनवण्यासाठी लागतं त्याला मग आपल्याला त्याचं पूर्ण कृती समजून घ्यायची आहे दुसरं वर्तुळ गेट द इन्ग्रेडियंट्स थिंग्स दॅट गो इन अ बिस्किट मग सर्वजण त्या ठिकाणी दिसत आहेत आणि ते सर्व जे काही साहित्य लागतं त्या वस्तू आपल्याला बिस्किटसाठी तयार करणाऱ्या सर्वप्रथम भेटाव्या लागतात आणि त्या सगळ्या एकत्र आणल्यानंतर मग कारखान्यात तुम्हाला चित्र दिसत आहे की कशाप्रकारे सर्व लोकांकडे एवढं मोठं पोतेच्या मोते सामान सर्व काही तिथं दिसत आहे त्याला साहित्य पण म्हणू आपण डिसाईड हाऊ मच ऑफ इच टू यूज वे ईच इनग्रेडियंट त्यानंतर सर्वजण तिथे तुम्हाला दिसत आहेत की ते मीटिंग करून ठरवत आहेत की कि नेमकं किती त्या वजनाचं ते, वजना ते साहित्य लागेल नेमकं किती त्या ठिकाणी आवश्यक आपल्याला मोजमाप माहिती असणं गरजेचं असतं आणि ते ठरवून मग ते त्या मशीनमध्ये मोठमोठ्या टाकण्याचा प्रयत्न करत असतात चौथं वर्तूळ मिक्स द थिंग्स अँड मेक डव आता आपलं जे काही साहित्य आहे ते एकत्र करून ते त्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला अशी वेगळी गोल आकाराची मशीन दिसत आहे त्यामध्ये ते एक एक साहित्य टाकून एक डो म्हणजेच आपण जसं पीठ मिळ मळल्यानंतर एक उंडा करतो तशा प्रकारचं एक डो ते तयार करतात सर्वप्रथम त्यानंतर पुढील वर्तुळ पाचवं नीड द डो जे पीठ आहे आता तयार होणारं त्याला व्यवस्थितप्रमाणे मालिश किंवा म्हणजे आपण मळतो तशा प्रकारे त्या मशीनमध्ये ते जे पीठ आहे तयार केलेला डो आहे तो त्या मशीनमध्ये टाकून व्यवस्थितपणे मळलाय आता आपल्याला पुढील पेज नंबर थर्टी वनवरती ते एकमेकांना जोडलेले ॲरो आहेत म्हणजे पुढची कृती कोणती आहे ती पाहूया आपण बाण खाली दाखवत आहे खाली वर्तुळ आहे रोल आऊट द डो त्यानंतर अशी मशीन आहे की त्यामध्ये जे मळलेलं पीठ आहे ते एका रोलरनी एका गोल फिरणाऱ्या साहित्य वस्तूने सपाट करून एक लांब आकारामध्ये त्या डोला त्या ठिकाणी पसरवण्याचं काम करत आहे ती मशीन त्यानंतर पुढील चित्र आहे कट आउट द डो इन टू बिस्किट शेप्स ती पण मशीनच आहे परंतु ती मशीन असं काम करते की जे लांब पिठाचं मळलेलं जे सा सामान होतं त्याच्यावरती ती मशीन गोल गोल अशा प्रकारचे आकार त्या ठिकाणी माप करून व्यवस्थित पुढे ती जात असते मशीन त्यानंतर नेक्स्ट बेक द डो शेप्स इन द ओव्हन ते गोल गोल आकाराचे बिस्किट सरळ आता एका मोठ्या ओव्हन असणाऱ्या मशीन ओव्हन म्हणजे ज्याच्यामध्ये एक प्रकारची भट्टी आपण समजू की बिस्किट हे भाजून व्यवस्थित फुगून छान निघतात आणि मग ते सर्व बिस्किट्स त्या आकाराचे मध्ये जातात आणि छानपैकी भाजून निघतात नेक्स्ट कूल द रेडी बिस्किट्स आता हे सर्व जे ओव्हनमधून निघालेले बिस्किट आहेत ते आता थोडा थंड व्हावं लागतात आणि थंड झाल्यानंतर मग ते बिस्किट तयार होतात सी इफ द बिस्किट्स आर डन बेक्ड प्रॉपरली मग तिथे बाकीचे जे काही लोक आहेत ते व्यवस्थित पाहतात की खरंच बिस्किट व्यवस्थित झालेत का नीट भाजल्या गेलेत का एखादं कच्चं आहे किंवा ते काही तुटलेत का सर्व काही प्रकारचे चेकिंग तिथले व्यक्ती बाहेर असणारे करतात नेक्स्ट पॅक द बिस्किट्स इन टू पॅकेट आता तुम्हाला चित्रात दिसतंय की एक सुंदर प्रकारचे टेस्टी नावाचं बिस्किटचं पॅकेट आहे लाल रंगाचं आणि ते पॅकेटवरून कव्हर येत आहे आणि त्या कव्हरमध्ये ते बिस्किट आपोआप ती मशीन पॅक करून बाजूला टाकत आहे आकाराचे पुढे मग हे काम त्या बिस्किटचं ती मशीन करते आणि शेवटी स्टोअर अँड सेल द पॅकेट्स आणि आपल्याला बाजारामध्ये दुकानामध्ये अशा प्रकारचे तयार झालेले पॅकेट विकायला मिळतात आणि आपण ते विकत घेतो मग ही आहे पूर्ण बिस्किट फॅक्टरी की ज्यामध्ये आपण पाहिलं की सर्वप्रथम साहित्य घेऊन त्याच्यानंतर कशा कशा प्रकारच्या मशिनीमध्ये त्यांचा वापर करून त्यांचं प्रमाण योग्य ठरून हे बिस्किट्स तयार करण्याचं चा काम चालू असतं आज तुम्हाला समजलं असेल की बिस्किट कशा प्रकारे बनतात व्यवस्थित समजून घ्या लिहून काढा व्यवस्थित वाचून याचा सराव करा फॉ वॉचिंग धिस व्हिडिओ थँक यू व्हेरी मच क्रिएशन बाय सारिकाच मी डिस्ट्रिक्ट नांदेड व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब पण करा